या ठिकाणी दरबारचं महत्त्व, त्रिकाल सेवेचं महत्त्व, आरतीचं महत्त्व, पावित्र्याचं महत्त्व, कुटुंबापर्यंत ते पोचलं जावं, आणि विशेषतः हा जो पाचवा वेद श्री गुरुचरित्र आहे याच्या पठणानं आणि श्रवण केल्यानं जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, संकट हे शिल्लक राहत नाही. आणि हा गेला अनेक शतकांचा आणि दशकांचा आपण सर्वांना अनुभव आहेच. श्री गुरुचरित्र पठन केलं आणि अनुभूती आली नाही अशी एकही व्यक्ती नाही. पण पठन करताना आपले मनाजीराव आपल्याजवळ असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं अण्यांना निश्चयंतो मा ए जना परिउपासते तेषाम नित्यम भियुक्तानाम योगक्षेम वहाम मेहम, यात त्याचं उत्तर आहे. आपलं मन अन्यत्र कोठे जाऊ न देता जो कोणी स्वामींचं चिंतन करेन, मनन करेन, त्याचा योगक्षेम मी चालवीन अशी ग्वाही स्वामींनी दिलेली आहे.